नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 7 वाजता आहेत. महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी मोठी बातमी. देशामध्ये भाजपाला बहुमत नाहीये. एनडीए 292 जागांवर विजयी झालीये. इंडिया आघाडीची 233 जागांवर मुसंडी मिळाल्याचं पाहायला मिळालंय. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस 13 जागांवर विजयी झालेली आहे. काँग्रेस राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. महाराष्ट्रामध्ये भाजप 9, ठाकरे गट 9 जागांवर विजयी झालेला आहे. शिंदे गट 7 आणि शरद पवार गटाला 8 जागांवर विजय मिळालेला आहे. तर मुंबईमध्ये 5 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झालाय. याच्यामधली पहिली जागा ती म्हणजे उत्तर मध्य मुंबई. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झालेल्या आहेत. त्यांनी पराभव केलाय भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा. यानंतर उत्तर पूर्व मुंबई, या ठिकाणी संजय दीना पाटील ठाकरेगडाचे विजयी झालेत. मिहीर कोटेचा यांचा पराभव झालाय. दक्षिण मध्य मुंबई, ठाकरेगडाचे अनिल देसाई विजयी झालेले आहेत. तर शिंदेगडाच्या राहुल शेवाळेंचा पराभव झालाय. दक्षिण मुंबई, ठाकरेगडाचे अरविंद सावंत हे विजयी झालेत. यामिनी जाधव शिंदेगडाचा पराभव झालाय. उत्तर मुंबई, भाजपाकडून पियुष गोयल हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते. त्यांचा विजय झालाय. आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांचा पराभव झालाय.